आम्ही जनतेच्या सोबत आहोत. आमचे आंदोलन भ्रष्टाचारांना अद्दल घडवण्यासाठी आहे. मात्र महाविकास आघाडीचे आंदोलन पुढचा भ्रष्टाचारी मंत्री जेलमध्ये बसायला नको म्हणून सुरू आहे, अशी घणाघाती टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठाकरे सरकारवर केली. नवाब मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही, तर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी त्यांनी जमिनीचा व्यवहार केला आहे. मलिक यांनी दिलेला पैशाचा वापर अंडरवर्ल्डने देशाविरुद्ध केला, अशा देशद्रोह्यांशी नवाब मलिक यांनी सौदा केलाच कसा असा सवाल करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या आंदोलनातून करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील मंत्री घोटाळे करत सुटले आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांना आणि आता नवाब मलिक यांना पाठीशी घालण्याचं काम ठाकरे महाविकास आघाडी करत असल्याची घणाघाती टीका या आंदोलनातून करण्यात आली. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कोकणमाळाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, संतोष भोईर, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, शशिकांत शेळके, युवा नेते दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, दिनेश खानावकर, सतीश पाटील, अभिषेक भोपी, वैद्यकीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर कृष्णा देसाई, राम पाटील, अमरीश मोकल, केदार भगत, अनेश ठवळे, भीमराव पवार, प्रसाद हनुमंते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज या महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना काल अटक झाली आहे आणि तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवलं आहे. त्यांचा राजीनामा घ्या ही आमची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री तुरुंगात आणि तरीसुद्धा त्याला या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवलं जातं. या महाराष्ट्राचा किंवा देशामधला कुठलाही मंत्री ज्यावेळेला शपथ घेतो, तो शपथ घेत असताना तो या देशाच्या घटनेशी एकनिष्ठ राहील अशी शपथ घेत असतो. अशी शपथ घेत असताना या देशाच्या घटनेला मारक ठरेल असा जो बॉम्बब्लास्ट 1992 साली झाला, त्या 92 बॉम्बब्लास्टच्या मध्ये ज्यांनी बॉम्बब्लास्ट घडवला ते दाऊद इब्राहिम, या दाऊद इब्राहिमच्या बहिणीकडून तुम्ही या बहिणीच्याकडून दुसऱ्याची तिसऱ्याचीच प्रॉपर्टी तो अडचणीत आला आहे असं बघून कमी कवडीमोल भावामध्ये तुम्ही विकत घेता, त्यांना पैसे देता, याचा अर्थ असा आहे या देशाशी तुम्हाला घेणं देणं नाही, या देशाच्या एकात्मतेशी तुम्हाला घेणं देणं नाही. अशा माणसाला खरं तर तात्काळ मंत्रीपदावरून काढून टाकलं पाहिजे. पण ईडीनं कारवाई करेपर्यंत हे थांबलेत. सन्माननीय देवेंद्रजींनी तर हे आरोप दिवाळीमध्येच केले, याचे पुरावे राष्ट्रवादीला यापूर्वीच दिलेले होते. त्यांनी जर याच्यावरती आधीच कारवाई केली असती तर आज मंत्री म्हणून तुरुंगात जायची वेळ आली नसती. दुर्दैव असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला आज चांगल्या वाईटाचा सत्य असत्याचं काही विधिनिषेध राहिलेला नाही आणि म्हणून आज मंत्री असताना त्यांना अटक झाली. दुर्दैव असं आहे की मंत्री असताना अटक झाली आहे, मुख्यमंत्री तरीसुद्धा त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरून दूर करायला तयार नाही. आणि असं जर हे सरकार वागायला लागलं तर उद्याच्या कालावधीमध्ये यांचे 550 या ठिकाणी मंत्री आमदार हे तुरुंगात राहतील आणि तरी जोपर्यंत पैसा कमवता येतो तोपर्यंत कुठलाही विधिनिषेध न बाळगता सत्तेत राहायचं असा निर्धार हे करतील हे कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला खटकत आहे, सर्वसामान्य माणसाला खटकत आहे आणि याचाच निषेध करण्यासाठी आणि यांना काढून टाका ही मागण्या करण्यासाठी म्हणून आज आमचं हे आंदोलन. की आज जे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आरोप केले जातात त्याचे मोघम केले जात नाही आहेत, पुराव्यानिशी केले जातात आणि असे पुरावे ज्यावेळेला सरकारी यंत्रणांकडे जातात त्यावेळेला ते कारवाई करतात. मग नवाब मलिकांना आता या ठिकाणी याच्यापूर्वी कोर्टात जाऊन जामीन घ्यावासा का वाटला नाही? काही महिन्यामध्ये दिवसांपूर्वी नवाब मलिकांनीच एकदा भल्या सकाळी रोज सकाळप्रमाणे असं सांगून टाकलं की माझ्याकडे सरकारी पाहुणे येणार आहेत.
त्यांना जर अशा पद्धतीची चाहूल लागली होती, त्यांचे नेते सांगतात की जे जे आमचे नेते भाजपच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर कारवाई होती, का नाही त्यांनी अँटीसिपेटरी बेल मिळवला तो त्यांना का नाही मिळाला, याचं कारण असं आहे की यांना आपल्याला बेल मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं. आपण गुन्हा केलाय या देश जनतेची द्रोह केलाय हे त्यांना माहिती होतं, म्हणून ते या ठिकाणी अँटीसिपेटरी बेल घ्यायला गेलेले नाहीत. भारतीय जनता पार्टीला कोणावरही दबाव आणण्याची गरज नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते, त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं आम्हाला हे सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, हे सरकार त्याच्या बोजानं पडणार आहे, हे सरकार भ्रष्टाचाराच्या बोजानं पडतं आहे असं या ठिकाणी दिसतं आहे. दुर्दैव असं आहे या महाराष्ट्राच्या जनतेचं की त्यांनी ज्यांना निवडून नेलं नाही असं सरकार सत्तेमध्ये बसलं आहे आणि जेवढे दिवस मिळत आहे तेवढा आपला बोनस आहे असं समजून भ्रष्टाचार झाला तरी, तो उघडकी झाला तरी, तुरुंगवास झाला तरी आपल्या नेत्याला मंत्रीपदावरून काढायचं नाही हे महाविकास आघाडीने ठरवलं आहे. पनवेलचं उदाहरण घ्या, पनवेलमधल्या विवेक पाटलांना ईडीने अटक केली, पण ईडीने अटक केल्यानंतर देखील बँकेच्या एका चपराशाला देखील राज्याचं पोलीस अटक करू शकलेलं नाही. कोण दबाव आणतं? शेका पक्षाचे नेते महाविकास आघाडीवर दबाव आणतात. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, विमानतळाला दीपा पाटील साहेबांचं नाव द्यायचं आहे आम्ही मागणार नाही, ही अशा पद्धतीची भावना या महाविकास आघाडीची आहे. काही करा, पैसा लुटा, बाकी लाज लज्जा सोडून द्या. त्याचबरोबर आता असं देखील वक्तव्य करण्यात आलं की देवेंद्र फडणवीस यांची जी पत्नी आहे त्या पत्नी या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत आणि त्या आहेत ज्या भाजप सरकारला स्वस्त बसून देत नाही आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? असं आहे की आपल्यावरती असलेल्या आरोपांची नीट उत्तरं देता आली नाही की बेछूट आरोप करायचे. आमच्या विक्रांतजींनी मगाशी सांगितलं बोलत असताना की रोज सकाळी उठून प्रेसला स्टेटमेंट द्यायची, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची स्टेटमेंट दिली, इतके वेगळे आरोप केले, कुठला आरोप सिद्ध झालाय? जे सिद्ध होतील ज्याचे पुरावे आहेत असे आरोप करा आणि बाकीच्या या भाषण गप्पा सुटून द्या. लोकांना या ठिकाणी रोजच्या रोज या लोकांच्या मध्ये काहीतरी गैरसमज पसरवणारी वक्तव्य करायची आणि त्याच्या आधारे आपण खरे आहोत असा दावा करायचा, फार काळ असा दावा टिकणार. दोन गोष्टी मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी हे जे एकत्र तिघांचं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सरकार तुम्ही जे म्हणत आहे ते आत्ता देशद्रोहाला वाचवायला एकत्र येतं, हे तुम्हीसुद्धा कुठेतरी हा विषय मांडला पाहिजे. आज महात्मा गांधींच्या मंत्रालयाच्या पुतळ्यासमोर ही मंडळी ज्या बापूंनी आयुष्यभरामध्ये या देशासाठी अहिंसेचं राजकारण केलं, ब्रिटिशांना इथून हाकलून दिलं, त्या पवित्र पुतळ्यांसमोर ह्या देशद्रोहाला वाचवण्याचं काम ही महाविकास आघाडी करते, हे कोणाला ह्या जनतेला देशाला कोणाला पटतंय गाव? आणि आम्ही करोनामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रांनी देशांनी प्रचंड मोठं काम केलं. यांनी काय केलं मी मगाशी सांगितलं, यांनी त्याच काळामध्ये कोविडचा भ्रष्टाचार केला, याच वेळेला त्यांनी सोल्जरला जो देशाचं संरक्षण करणाऱ्या माझ्या शिपायाला त्या ठिकाणी घरात जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी कंगनाचा बंगला पाडण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता, यांनी कुठलं काम केलं नाही. जेही कोविडमध्ये काम केलं त्याचा भ्रष्टाचार सातत्यानं आता निघतोय. आत्ता लेटेस्ट पुण्याला सुद्धा आपण बघितलं, किरीट सोमय्या जेव्हा तो कोविडचा भ्रष्टाचार काढायला गेले त्यांच्यावरती त्यांना हल्ला करण्यात आला. इतकं जर चित्र विदारक असेल तर आम्ही काही ठिकाणी डोळेदाग जनता करू शकते, पण देशद्रोह्याला वाचवण्याचं काम या महाविकास आघाडीनं करू नये. हे एकमेका फक्त एवढ्यासाठी देत आहे, मग आतापासून हाच विषय चाललाय, काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटते मी याच्यासाठी जर गेलो नाही तर उद्या माझ्यासाठी कोणी येणार नाही, याच निमित्तानं सगळे एकत्र होत आहेत. सगळे एका माळ्याचे म्हणजे तुम्हाला चित्र दिसेल, या देशातलं हे महाराष्ट्र आजपर्यंतच्या इतिहासातलं भ्रष्टाचारी सरकार आणि जेलमध्ये जाणाऱ्यांची संख्या याच मंत्र्यांची याच महाविकास आघाडीची असेल आणि याची गिनीज बुकमध्ये नोंद होईल हे आज मी तुम्हाला. आरोप आहे की 93 मुंबई बॉम्बलास्टमध्ये ज्या बॉम्बलास्टमध्ये आमच्या माता भगिनींची या नागरिकांच्या चिंधड्या करण्यात आल्या त्या बॉम्बलास्टमधले आरोपी सरदार शाह अली खान आणि दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा फ्रंटमॅन बॉडीगार्ड सलीम पटेल यांच्या तारामध्ये अटक झाल्यानंतर त्यांच्या जमिनी या सरकार दरबारी आता जप्त होणार, त्या जप्त होण्यापूर्वी वाचवायच्या आणि कवडी मोल भावाने विकत घ्यायच्या असं पाप करणारा देशद्रोही मंत्री नवाब मलिक याला देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे. त्याच्यामध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, जे गैरव्यवहार झाले, त्या
याचे धागेदोरे समोर करून निधनात अटक केलेली आहे आणि त्यामुळे आज काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची काही मंडळी नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मुंबईत बसले धरणे आंदोलन देत आहेत आणि दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की बघा आमच्यावर अन्याय झाला, ईडीने आमच्या एका भोरक्याला अटक केली आणि त्या ठिकाणी कुठेतरी आम्ही किती चांगले आहोत असं दाखवण्याचा हा आणण्याचा प्रयत्न करत आहेत। पण त्यातून त्यांची खटपट जाणवते की आता अनिल देशमुख झाले, नवाब मलिक झाले, आता कोण जात्यात आहे, ते कोण सुपात आहे, आता सुपातले जात्यात आणि जातातले सुपात जाण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता आपली धरपकड होणार की काय, आता आपली पाळी येणार की काय, ही भीती या मंत्र्यांना वाटू लागली आहे आणि म्हणून हे धरणं आंदोलन देण्याची नाटकं महाराष्ट्रभर हे मंत्री करताना दिसत आहेत।